मद भगवद गीता सु उपनिषद सु प्रत्येक अध्यायानंतर येता. गीतेत सगळे उपनिषदाचं ज्ञान कळून रस थेम एसेन्स काढून दिलेला आहे. ते यात तसं बरेच अनेकदा येतं, तो स्वतःच एक एक वाक्य यांनी स्वतः म्हटलंय. उपनिषदात एखादं शोधून शोधून काढावं लागतं की देवाने स्वतः काय म्हटलं. नाही तर याज्ञवल्क्य ऋषींनी, मैत्रेयींनी, अरुणेनी, उद्दालकनी, नचिकेतानी, यमराजानी, ब्रह्मानी, नारदानी असं तसं देवानी म्हटलेलं वाक्य शोधून शोधून काढावं लागतं. आणि गीतेत मुबलक प्रमाणात नुसतं मोस्ट 99.99% देवानीच बोललेले वचन. 1% अर्जुन, धृतराष्ट्र, संजय यांचा संवाद, बाकी 99% हा समुद्र आहे. ज्ञानाचा सागर आहे भगवद्गीता, भक्तीचा सागर आहे, प्रेम सागर आहे. म्हणून इफिशियंसी, म्हणून इतकं व्यवस्थित लवकर काम होतं गीतेद्वारे. शोधाना गीतेचं आहे सगळं हातात. माझ्या अंदाजाने 700 श्लोकांपैकी 10-12 श्लोक असतील गीतांनी म्हटलेले. 685-690 जवळपास 685 तर असतीलच कृष्णानीच म्हटलेले. इतकं भरलेलं या भगवद्गीता. त्यातल्या 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग, त्याचे ज्ञान विज्ञान योग आपण सुरुवात जेव्हा केली होती, या अध्यायाची सुरुवातच झाली ती 3-4 सत्रांपूर्वी. मैया आसक्त मन, मै आसक्त मन, माझ्यात अभ्यास, माझ्यात तुझं मन कशाने रुतल, योगम युंजन मद आश्रय. मग तू बिंदास पूर्णपणे माझ्यावर सोडून देशील सगळं, मद आश्रय असं कशाने होईल. मयी आसक्त मना पार्थ, पार्थ अर्जुना, कृता पुत्रा, कुंती पुत्रा, योगम युंजन मदाश्रय, चिपकून जाशील. माकडीचं बंदरीचं पिल्लू जसं बंदरीला धरून ठेवते, इकडून तिकडे टनाटन उड्या मारत चालला, काही कुठे जे काय आपण काही नाही, पक्क धरलेलं, कारण आश्रयभूत आहे. असंशयम समग्रम, कुठला संशय नाही राहणार. संशय तेव्हाच होतं जे आपल्याला प्रूव्ह होतं, सिद्ध होतं. सिद्ध झालं तर संशय नाही, नाहीतर विश्वास ठेवावा लागतो, श्रद्धा ठेवावी लागतो. हे त्याच्या पलीकडे जातं. श्रद्धावान लभते ज्ञानम, 4व्या अध्यायात श्लोकाला, तत्परस संयते इंद्रिय. ते तर ठीक आहे की सुरुवात श्रद्धेनी होतं, पण इथे म्हणतो 7व्या असंशयम, संशय नाही राहणार, श्रद्धेची आवश्यकता नाही राहणार त्याच्या पलीकडे, कारण स्वतःला अनुभव येईल. स्वतःच्या अनुभवानंतर माझी श्रद्धा आहे, माझ्या अनुभवात श्रद्धा आहे, तर काय प्रश्न आहे. तू बघितलाय, ऐकलाय, अनुभवलाय, मनात कोण पटली आहे, माझा विश्वास आहे तसंच असेल बहुतेक, असं म्हणण्याला काय प्रयोजन. असंचयम समग्रम, पूर्णपणे यथा ज्ञास तत्शून, हे ज्यांनी होईल प्राप्त ते आता तू ऐक.